कौतुक करणाऱ्यांचं पहिल्यांदा कौतुक करावं या मताचा मी आहे। आज इथं ज्या गुणवंतांचं कौतुक झालं जरूर कौतुक आहे, पण त्यांचं कौतुक करणाऱ्या या फाउंडेशनचं कौतुक पहिल्यांदा केलं पाहिजे, कारण हल्ली कौतुक करणारी माणसं भेटत नाहीत ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। म्हणजे एक काळ होता समोर एखादा ग्रस्थ आला की आम्ही विचारायचो कस काय बरं आहे का, पुढचा म्हणायचा आमचं कशाचं बरं, तुमचंच बरं आहे। त्या काळात आपण आपल्याला बरं वाटत नव्हतं, मात्र आता काळ इतका बदललाय आता आपलं तर आपल्याला बरं वाटतच नाही पण पुढच्याचं अजिबातच बरं वाटत नाही। म्हणजे रस्त्यानं चालता चालता खड्ड्यात पडलो तर पुढच्याला सांगणार नाही जपून चाल पुढं खड्डा आहे, आपण तिथंच उभा राहणार पुढचा कसा पडतोय ते बघणार, पडल्यावर त्याला म्हणणार मी पण असाच पडलेलो, ये शेजारी तिसरा कसा पडतोय बघू। म्हणजे शेजारनं किरणा मालाचं दुकान टाकलं की आम्ही सुद्धा किरणा मालाचंच दुकान टाकणार, बुडलो तर दोघं बुडू पण तुला वर येऊ देणार नाही। ही जी अलीकडची आमची मानसिकता आहे त्या मानसिकतेतनं बाहेर पडत आपल्या समाजातला प्रत्येक जण वर आला पाहिजे असं वाटणारी माणसं तयार होत आहेत, ही समाजाच्या प्रगतीची आणि विकासाची सगळ्यात महत्वाची नांदी आहे। आम्ही येता येता मगाशी वाचनालयाचं उद्घाटन केलं आणि एक पुस्तकं तिथं ठेवली। खर तर पुस्तकांनी मस्तक सुधारत आणि सुधारलेलं मस्तक कुणाचं हस्तक तर होत नाहीच, पण लाचारीनं कुणा पुढं नतमस्तक सुद्धा होत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। जी जी माणसं मोठी झाली त्यांच्या मोठेपणाचं त्यांनी एकच कारण सांगितलं की आम्ही पुस्तकं वाचली, अफाट पुस्तकं वाचली। दहावीच्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक आल्यावर परळच्या चाळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार ठेवला आणि त्यावेळी कृष्णाजी अर्जुन केळुसकर प्रमुख पाहुणे होते। कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी त्यावेळी भीमराव आंबेडकरांना गौतम बुद्ध नावाचं पहिलं पुस्तक भेट म्हणून दिलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं लिहितात की त्यावेळी माझ्या हातात जर ते पुस्तक पडलं नसतं तर भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार म्हणून मी कधीच उभा राहू शकलो नसतो, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। एक पुस्तक हाताशी पडतं आणि मोहनदास करमचंद गांधी यांचा महात्मा होण्याच्या दिशेनं प्रवास सुरू होतो, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। एक पुस्तक तुमच्या आयुष्यात अफाट क्रांती करू शकतं, तुम्हाला बदलून टाकू शकतं, तुम्हाला प्रेरणा देऊ शकतं, तुम्हाला पुढं 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 विलक्षण पुढं घेऊन जाऊ शकतं, हे सगळ्यात महत्वाचं आहे। मला आताच्या काळामध्ये हे वाचनालय ही पुस्तकं फार महत्वाची वाटतात, कारण हल्ली माणसं वाचत नाहीत ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे। आता व्हॉट्सअपचं सैन्य फेसबुकच्या भिंती लढवत इन्स्टा आणि ट्विटरवरनं तोपगोळे सोडण्यात मग्न आहे, ही आमची अलीकडची अडचण आहे। खर तर आता वडीलच मोबाईल मध्ये गुंग असतात, त्यामुळे पोरग पुस्तक घेऊन कसं बसेल हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे। नवी पिढी आपलं अनुकरण करणारी असते, आपण जसे वागतो तशीच ती घडते, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। त्यामुळे आपण काय वाचतो आहोत याचं चिंतन आणि मंथन आता झालं पाहिजे। एक अत्यंत श्रीमंत गडगंज असणारी स्त्री होती, प्रचंड पैसा होता आणि प्रचंड पैसा असल्यामुळं कामच काही नव्हतं, करायची गरजच नव्हती, त्यामुळे वेळही अफाट होता। आणि मग या मॅडम काय करायच्या, रोज सकाळी गाडी बाहेर काढायच्या, ड्रायव्हरला सोबत घ्यायच्या, पैशांना बॅग भरायच्या आणि मोठमोठ्याला मॉल मध्ये स्टॉल मध्ये जाऊन खरेदी करत बसायच्या। पैसा अमाप आहे, वेळ अमाप आहे, दोन्ही घालवायचा आहे, घालवाव कुठं असा प्रश्न त्यांना पडायचा आणि तासोन तास त्या खरेदी करत बसायच्या। एके दिवशी एका मॉल मध्ये त्या महिला गेल्या, खरेदी करत राहिल्या, 2-2.5 तासानंतर त्या परत आल्या, गाडी जवळ पोहोचल्या, गाडीच्या काचेवर त्यांनी टकटक केलं पण ड्रायव्हर पुस्तक वाचण्यात मग्न होता। त्या मॅडमना काही कळेना, त्यांनी परत जोरात हाका मारल्या, तो ड्रायव्हर पुस्तक वाचण्यात मग्न आहे, त्यांना परत काही कळेना, शेवटी पुढे गेल्या, काचेवर हात फिरवला, तो ड्रायव्हर पुस्तक वाचण्यात मग्न आहे, शेवटी जोरात जोरात त्यांनी दार आपटलं, त्यावेळी तो ड्रायव्हर भानावर आला, पुस्तकातनं नजर त्यानं बाजूला काढली, दार उघडलं, मॅडमला बसवलं, सामान ठेवलं, त्या मॅडम गाडीत बसल्या। ड्रायव्हरला वाटलं आता मॅडम चिडणार संतापणार, पण गाडी सुरू झाल्यावर त्या मॅडमने त्या ड्रायव्हरला प्रश्न विचारला, तू इतका मग्न होतास, मी इतक्या हाका मारल्या, इतक्या वेळा तुला त्या पुस्तकातनं बाहेर काढायचा विचार केला तरी तू त्यातनं बाहेर पडला नाहीस, तू काय करतोयस, तू एवढा मग्न कशात झालायस की तुला काळ वेळेचं सुद्धा भान नाही, आजूबाजूला काय चालतंय त्याच्याकडे तुझं लक्ष नाही, असं काय आहे या। तो ड्रायव्हर म्हणाला, या पुस्तकात जीवनाचं सार आहे, जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा तेव्हा मी पुस्तक काढून बसतो आणि पुस्तक वाचत राहतो, पुस्तक वाचता वाचता मला सगळं विसरायला होतं, बस मला ज्ञान मिळतं, माहिती मिळते, समाधान मिळतं, शांती मिळते।
त्या मॅडमनी विचारलं, अरे त्याच्याच शोधात तर मी आहे, मी खरेदी करत दोन दोन तास का घालवते, माझ्याकडे वेळ भरपूर आहे, पैसा भरपूर आहे, पण समाधान नाही, शांती नाही, ज्ञान नाही, हे कुठे मिळतं पुस्तक, चल मला तिथं घेऊन चल. त्या ड्रायव्हरनं त्या मॅडमना एका पुस्तकाच्या लायब्ररीमध्ये घेऊन गेला आणि या मॅडमनी त्या लायब्ररी मधनं प्रचंड मोठी पुस्तकं खरेदी केली, गाडी पुस्तकांनी भरली आणि ती घरी आली. त्या दिवसापासून त्या मॅडमनी फक्त आणि फक्त पुस्तकं वाचायला सुरुवात केली. आता त्यांना वेळ पुरत नव्हता, आता कुठं जाऊन काय करावं याची गरज पडत नव्हती. त्या अखंडपणे फक्त वाचत राहिल्या, वाचत राहिल्या, वाचत राहिल्या. आता खरेदीला बाहेर पडायच्या त्या फक्त पुस्तकं खरेदी करायला. अखंडपणे त्यांचं वाचन चालू झालं. काळ 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 सरत राहिला. एके दिवशी त्यांच्या घराच्या दारावर टक टकचा आवाज आला. या वाचनात मग्न होत्या, बराच वेळ दार वाजत राहिलं. शेवटी वैतागून उठल्या, दार उघडलं, दारात कुणीतरी अनोळखी होता. त्या मॅडमने विचारलं, कोण हवाय? तो दारातला व्यक्ती म्हणाला, तुम्ही हवे आहात, मी तुम्हाला न्यायला आलोय. पण तुम्ही कोण? मी यमराज. या पृथ्वी तलावरच तुमचं आयुष्य संपलंय, मी तुम्हाला न्यायला आलोय, चला. त्या मॅडम म्हणल्या, वेडायस का काय? काल तर 40 पुस्तकं घेऊन आली, आताशी 5 संपलीत, अजून 35 वाचायची शिल्लक आहेत, आणि कुठे घेऊन चला? पुस्तकं वाचल्याशिवाय मी तुझ्या बरोबर येणार नाही. मला उरलेली नवीन आणलेली सगळी पुस्तकं वाचू दे, मग मी तुझ्या बरोबर येते, मला येताच येणार नाही. यमराज म्हणला, असं असतं का कुठं? मी न्यायला आलोय, संपलाय तुमचा काळ, चला बरोबर, मी येणार नाही. त्या मॅडम ऐकायलाच तयार नाही. मग करू काय? मी थांब, माझी पुस्तकं वाचून होईपर्यंत इथंच थांब. पुस्तकं वाचून झाली की मी येते तुझ्या बरोबर. शेवटी यमराजाचा नाईलाज झाला, म्हणला ठीक आहे, बसतो इथं, वाचा तुमचं काय ते उरकान, चला पटकन. तो यमराज दाराजवळच थांबला. या मॅडम परत पुस्तकं वाचायला आत गेल्या. तास दोन तास झाले, परत दारावर थप्पा पडायला लागल्या. त्या बाई वैतागाने उठल्या, दार उघडलं, दारात परत यमराजच. आता काय? अहो तुम्ही पुस्तकं वाचत बसाल, पण मी इथं उभा राहून काय करू? तुमचं होईपर्यंत मला काहीतरी द्या ना, म्हणजे माझा वेळ जाईल. त्या मॅडम म्हटल्या, थांब. आत गेल्या, 10-20 पुस्तकं घेऊन आल्या, यमाच्या हातात दिली, माझे पुस्तक वाचून होईपर्यंत तू ही वाच. यमराजानं पुस्तकं घेतली आणि यमराज तिथंच बसला. पुस्तकच वाचतोय, पुस्तकच वाचतोय. यमराज सुद्धा पुस्तकं वाचण्यात इतका वेडा झालाय की आता माणसांना न्यायला यमराज खाली येत नाही. आता कधी कोरोना येतो, कधी ओमायक्रॉन येतो, कधी एखादा अपघात होतो, नाहीतर अटॅक होतो, पण यमराज आलाय आणि कुणाला घेऊन गेलाय असं होत नाही. यमराज तेव्हापासून पुस्तकं वाचण्यात जो मग्न आहे तो अजून पुस्तकच वाचतोय. गोष्ट साधी आहे, हसण्यावर नेण्यासारखी आहे, पण याच्यातला अर्थ इतका मोठा आहे की ज्याच्या हातात पुस्तक आलं त्याचं मस्तक कुठल्याही प्रश्नात अडकत नाही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सुधारायचं असेल, घडायचं असेल, वाढायचं असेल, बहरायचं असेल, फुलायचं असेल, तर पुस्तकांनाच आपले संगाती बनवा, कारण तेच तुमच्या आयुष्याला आकार देऊ शकतात, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. या फाउंडेशनचं मी मनपूर्वक अभिनंदन त्यासाठी करतो की आपण वाचनालय सुरू केलं, ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हे सगळ्यात गरजेचं आहे, कारण याच्यातूनच आपली मुलं घडतील, याच्यातूनच उद्याची पिढी घडेल, याच्यातूनच विचार निर्माण होतील, याच्यातूनच संस्कार तयार होतील, आणि संस्कारातूनच उद्याच्या पिढ्या घडत जातील. हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. खरं तर एज्युकेशन हा 3 लॅटिन शब्दांपासून बनलेला शब्द आहे. एज्युकेरे, एज्युकेअर आणि एज्युकेशन, म्हणजे विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण शोधणं, त्या सुप्त गुणांचं संवर्धन करणं आणि त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देणं, या 3 क्रिया जिथं घडतात त्याला शिक्षण असं म्हटलं जातं. पण दुर्दैवानं अलीकडच्या शिक्षण पद्धतीमध्ये आम्ही विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण खरंच शोधतो का, त्या सुप्त गुणांचं संवर्धन करतो का आणि त्याला योग्य व्यासपीठ मिळवून देतो का, हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे. वाचलं पाहिजे, वाचत राहिलं पाहिजे, त्याच्यातून विचार तयार होतात, विचारातून आचार घडतात. पण या वाचनाला एक शिस्त हवी, शिस्तीतनं तुम्हाला जे बनायचं आहे त्याची दिशा कळायला हवी, ती मिळायला हवी, यासाठी अभ्यासक्रमाचा आराखडा आखण्यात आला. आणि मग तुम्हाला कुठे जायचं आहे यासाठी त्याच पुस्तकांचा एक अभ्यास तुम्हाला देण्यात आला. पण सगळ्यात
महत्त्वाची गोष्ट आमचं अलीकडचं शिक्षण हे मार्कांपुरतं मर्यादित झालं. उत्तम मार्क पडावेत यासाठी वाचन आमचं झालं, पण शिकावं ज्ञान मिळवावं यासाठी किती वाचतात हा सगळ्यात मोठा चिंतनाचा आणि महत्त्वाचा विषय आहे. मानवी जीवनामध्ये पैसा जितका महत्त्वाचा, विद्यार्थी जीवनामध्ये मार्क तितका महत्त्वाचा, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला उत्तम घडता आलं पाहिजे, सर्वोत्तम बनता आलं पाहिजे आणि तुम्ही सर्वोत्कृष्ट झालं पाहिजे. यासाठी तुम्हाला जे जे करता येईल ते तुम्ही केलं पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही कोण बनता याच्यामध्ये अर्थ नाही, तुम्ही काय करता हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही कोण आहात हे महत्त्वाचं नाही, तुम्ही कोण होणार आहात हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची जर कुठली गोष्ट असेल तर आम्ही ठरवलं पाहिजे आम्हाला काय व्हायचं आहे, आम्ही ठरवलं पाहिजे आम्हाला नेमकं काय करायचं आहे, आम्ही ठरवलं पाहिजे आम्हाला नेमकं कुठं पोहोचायचं आहे. हे ज्याला कळतं तो तिथं पोहोचतो, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. उदाहरणार्थ तुम्ही कोपरगावच्या बस स्टँडवर दिवसभर उभा राहिला, गाड्या येत आहेत गाड्या जात आहेत, कुणीतरी सायंकाळी विचारलं अरे दिवसभर बघतोय तू स्टँडवरच उभा आहे, तुला कुठं जायचंय का, गाड्या येत आहेत जात आहेत, तू कुठल्याच गाडीत बसला नाहीस असं का? तो उभा राहणारा म्हटला मला जायचंय खरं, गाडीची वाट पाहतोय हे खरं, पण कुठं जायचंय हेच माहिती नसल्यामुळं कुठल्या गाडीत बसायचं हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अनेकांच्या आयुष्यात सगळ्यात मोठी अडचण हीच होते, नेमकं जायचं कुठं हेच माहिती नसल्यामुळं गाड्या येतात आणि गाड्या जातात, आम्ही जागेवरच उभा असतो, ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. बऱ्याच लोकांचं होतं काय की निर्णयच घेता येत नाही, म्हणजे सगळ्यात मोठी अडचण. काही काही लोकांना विचारावं की मग काय काय करायचं ठरवलंय, एखादा सांगतो मला समाजसेवा करण्याची आवड आहे, आम्ही सरळ सांगतो नको येऊस यात. तो का? हे आवडीचं क्षेत्र नाही, कारण आवड आली की तडजोड आली आणि तडजोड आली की काम संपलं. म्हणजे माणूस सांगत राहतो मला लहानपणी खूप वाटायचं समाजासाठी काहीतरी करावं, नंतर लग्न झालं आणि मग बायकोचं करता करताच बाकीचं राहून गेलं. नको येऊस यात, हे क्षेत्र आवडीचं नाहीच आहे. मार खावा लागेल, प्रहार सोसावा लागेल, स्वतःला जाळून घ्यावं लागेल तेव्हा समाज उजळून निघेल. हे सगळं सोसायची जर तयारी असेल तर ये, तर ये, ठरलं पाहिजे काय करायचं आहे. सचिन तेंडुलकरला इयत्ता चौथी मध्ये कळालं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो, चौथीच ठरलं मला फलंदाजच व्हायचं आहे, बाकी काही लक्ष दिलं नाही, आयुष्यभर तो फक्त फलंदाजी फलंदाजी आणि फलंदाजीच करत राहिला, तो जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला. इरफान पठाणला इयत्ता नववीत कळालं आपण उत्तम गोलंदाजी करू शकतो, मला गोलंदाजच व्हायचा आहे, तो तिथून सराव करत राहिला सराव करत राहिला, तो भारतीय क्रिकेट संघात गेला. पण सचिन तेंडुलकर इतकी प्रसिद्धी ख्याती मिळवू नाही शकला, का? सुरुवात उशिरा झाली. तुमची सुरुवात जेवढ्या लवकर होईल तेवढ्या अधिक शिखरावर तुम्ही पोहोचाल, हे सगळ्यात महत्वाचं. ठरू द्या आता काय करायचंय तुम्हाला, काय बनायचंय तुम्हाला. आमची अडचण अशी आहे आमचं ठरलेलंच नाही हो, आणि नव्या पिढीचं तर अजिबात ठरलेलं नाही. एखाद्याला विचारावं तुला काय व्हायचं आहे, बघू आई म्हणते डॉक्टर हो, बाबांचं चाललंय नको इंजिनियरच हो, अरे तुला काय वाटतं, नाही मी अजून ठरवलं नाही, मग करणार काय, बाबा म्हणलेत काहीच नाही झालं तर माझ्या जागेवर चिटकवतो. चिटका काय अपेक्षा आहेत आमच्या, काय स्वप्न आहेत आमची, आमच्या पोरांच्या उरात स्वप्न पेरायला शिकलं पाहिजे, आम्ही स्वप्न दाखवायला शिकलं पाहिजे त्याला. तुमचा खिसा जेवढा असतो ना तेवढंच तुम्हाला मिळतं, त्यामुळे खिसा शिवून घेताना एवढा मोठा शिवून घ्या की तुम्हाला मोठं मिळालं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. स्वप्न मोठी 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 बघायला शिकवा आमच्या पोरांना, बस झालं ना. हे असंख्य माणसं आहे, ठरवलं पटकन ठरवलं. छोटा नरेंद्र घरात खेळत होता, पाहुणे आले आणि आलेल्या पाहुण्याने त्या नरेंद्रला विचारलं बाळ तू कोण होणार, आणि तो छोटा नरेंद्र म्हटला मी ड्रायव्हर होणार. वडील बघत राहिले, आपल्यातला कोणी असता तर पहिली वाजवली असती पाहुण्यांसमोर सगळी. नरेंद्राचे वडील चिडले नाहीत, रागावले नाहीत, म्हणले नरेंद्रा ड्रायव्हरच हो, ड्रायव्हरच हो. पण भिंतीवर कुरुक्षेत्रावर अर्जुनाला भगवत गीता सांगणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचं चित्र होत. नरेंद्राचे वडील म्हणाले ड्रायव्हरच हो, पण या अर्जुनाचं सारथ्य करणाऱ्या भगवान श्रीकृष्णासारखा ड्रायव्हर हो. स्वप्न दाखवता येतात, मोठी मोठी स्वप्न दाखवता.
वर्षी अमेरिकेच्या शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये उभा राहिले, भारतीय धर्म संस्कृतीची पताका त्यांनी फडकावली, ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका, आणि अफाट टाळ्यांचा कडकडाट झाला. समोरच्या प्रत्येक व्यक्तीला वाटलं रे हो हो हा माझा भाऊ आहे. मानवतेची घातलेली साद त्या प्रत्येक अमेरिकनच्या काळजाला स्पर्श करून गेली. अरे हो भाऊ आहे हा 23 वर्षाचा युवक मला भाऊ मानतोय. या दोन शब्दांनी नरेंद्रचे विवेकानंद झाले. तुमचं ध्येय ठरलेलं असेल, ते विलक्षण मोठं असेल, जगाच्या कल्याणाचा भेद त्यात असेल, तर जे असेल ते अंतःकरणापासून येत आणि जे आतून येत ते तुम्हाला घडवतं, मोठं करतं, विलक्षण व्यापक बनवत. स्वप्न 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 मोठी ठेवा पोरांची, त्याला दाखवा. अडचण काहीच नाही, तू करू शकतोस, तुला होईल, करशील तू. काही माणसं चुका शोधतात आणि ज्यांची मुलं यशस्वी होतात ना त्यांचे पालक मुलांचं कौतुक करायची संधी शोधतात. आम्ही काय शोधतो? तो न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली बसला, सफरचंदाचं फळ खाली पडलं आणि त्याच्या डोक्यात प्रश्न आला, हे खालीच का पडलं? ही जिज्ञासा त्याला गप्प बसू देईना. आणि त्या न्यूटनच्या जिज्ञासेतून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला आणि सगळं जग बदललं. आमच्या पोरांना प्रश्न पडतात, जिज्ञासा संपून टाकली आम्ही, प्रश्नच पडत नाहीत आम्हाला. ही आमची अडचण आहे सगळ्यात मोठी. विचार करा, न्यूटनच्या जागी आपला पोरगा तिथं आहे, सफरचंद खाली पडलं, तो पहिला इकडं तिकडं बघेल. प्रश्नाचा विषय सोडा आणि जरी एखाद्याला प्रश्न पडला, खालीच का पडलं, आणि त्यांनी बाबांना विचारलं, बाबा खालीच का? खा ना ग, तुम आम खाओ ना, गुटली या क्यों गिनते हो? संपली जिज्ञासा. जग सुधारलंय कशातून, व्यापक कशातून झालं, हे शोध कशातून लागले? अहो जिज्ञासेतून. ज्याला प्रश्न पडले त्यानं उत्तर शोधली, त्या उत्तरातून विकास झाला, हे सगळ्यात महत्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडे ही जिज्ञासा होती. सुरतेवर हल्ला केला, इंग्रजांच्या वखरेमध्ये महाराज शिरले. आता या छाप्यामध्ये मिळवायचंय काय? पैसा संपत्ती सोनं नाणं काय जे असेल, पण महाराजांची नजर जिज्ञासू आहे. ते विचार करतात इंग्रज हुशार, इंग्रज विज्ञानात पुढे गेलेले, काहीतरी वेगळं असेल या इंग्रजांकडे, काहीतरी वेगळं असेल. महाराजांची जिज्ञासू नजर भिरभिरत राहिली आणि सापडलं, सापडलं एक कसलं तरी यंत्र महाराजांना सापडलं आणि महाराजांनी ते उचललं, सोबत आणलं. यंत्र उचलून आणलं खरं, पण यंत्र कशाचं आहे तेच महाराजांना माहिती नाही. जिज्ञासा बघा महाराजांची. महाराजांनी पुन्हा इंग्रजांनाच पत्र लिहिलं, ते परवा टाकलेला छापा आम्ही, ते तुमचं यंत्र आणलंय उचलून, पण कशाच आहे ते सांगता का? इंग्रजांनाच विचारतायत, नाही सांगितलं इंग्रजांनी यंत्र कशाच आहे ते सांगितलं नाही. पण महाराज स्वस्त नाही बसले, शोध घेतला, कशाचं कशाचं यंत्र आहे, काय उपयोग आहे याचा, आणि महाराजांना कळालं हे छपाई करायचं यंत्र आहे. उत्तम 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 छपाई करायचं यंत्र, अरे ग्रंथ छापता येतील, ज्ञान प्रवाहित करता येईल, तळागाळापर्यंत ज्ञान पोहोचवता येईल, हे छपा यंत्र सुरू व्हायला हवं, सुरू व्हायला हवं. महाराजांनी इंग्रजांना परत पत्र पाठवलं, ते छपा यंत्र चालवणारा एखादा माणूस पाठवता का? नाही पाठवला इंग्रजांनी. जेवढा काळ महाराज सुरत मध्ये होते तेवढा काळ महाराज ते यंत्र चालू करायचा प्रयत्न करत होते. अखेर महाराज सुरत वरन निघाले आणि जाताना ते छपाई यंत्र त्यांनी सुरतच्या भीमजी पारेख नावाच्या माणसाला दिलं आणि सांगितलं हे यंत्र चालू करा, छपाई कला सुरू करा. महाराज पुढे महाराष्ट्रात निघून आले आणि महाराजांनी दिलेलं यंत्र त्या भीमजी पारेखनं सुरू केलं आणि सुरत मध्ये हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरू झाला. आजही तो तिथं आहे आणि त्या छापखान्याचं नाव आहे श्री शिवाजी छापखाना. भारतातल्या छपाई कलेचे उद्गाते महाराज आहेत. ही जिज्ञासा, ही जिज्ञासा, ही जिज्ञासा तुम्हाला बळ देते. काय 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 करायचं, पुढे पुढे अधिक 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 कसं शोधायचं? आमच्या पोरांना प्रश्न पडू द्या, त्याची उत्तर द्या, त्यातूनच उद्याचं जग घडणार आहे, जग बदलणार आहे, हे सगळ्यात महत्वाचं.
प्रश्न पडायला आला. आमची अलीकडची अडचण आहे तिथे आहे आणि या प्रश्नातच त्याच्यात काय आहे ते आम्हाला कळत. पाश्चात्य राष्ट्रांमध्ये विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक गुणांची कल चाचणी घेतली जाते आणि त्याच्यानंतर त्याचं कार्यक्षेत्र ठरवलं जात. दुर्दैवाने आमच्याकडे तो प्रकारच अस्तित्वात नाही. ज्याला डान्सची आवड आहे त्याला मी गणिताची प्रमेय सोडवायला सांगतो. ज्याला सचिन तेंडुलकर व्हायचं आहे त्याला मी इतिहासाचा अभ्यास करायला बसवतो. ज्याला खरंच इतिहासाची आवड आहे त्याला मी तू गोलंदाज झाला पाहिजे उत्तम म्हणून सांगतो. आमच्यात असणाऱ्या नैसर्गिक गुणांची ही हेळसांडच नाही का? काय आहे ते शोधा ना. काय आहे त्याच्यात? पहिल्यांदा हे शोधलं शिक्षण त्याला म्हणतात. काय आहे ते शोधा. दुर्दैवाने आमच्याकडे हे घडत नाही म्हणून 100 कोटी लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशाला ऑलिम्पिक मध्ये कसं तरी एखादं सुवर्ण पदक मिळतं आणि अवघी 10 कोटी लोकसंख्या असणाऱ्या जपानला मात्र 100 सुवर्ण पदक कमावता येतात. याचं कारण ते मुलांच्या गुणांचा शोध घेतात आणि त्याला त्याचाच विकास करायला लावतात. सचिन तेंडुलकर येता 12वीला इंग्रजीत नापास आहे पण 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात आज सचिन तेंडुलकर वर धडा आहे. यशाचा धडा गिरवायला एवढा धडा पुरेसा आहे. आमच्या मुलांना गर्दीतले काय बनवतात? त्याच्या माग गर्दी कशी येईल असा का नाही विचार करत आम्ही? हे सगळ्यात महत्वाचं आहे. मी मगाशी दरेकरांना विचारत होतो तुमच्यातली किती मुलं स्पर्धा परीक्षेला जातात. डॉक्टर इंजिनियर वकील प्राध्यापक हे चाकोरी आहे, ठरलेलंच आहे. नवे क्षेत्र किती निर्माण करतात? आम्हाला जमणार नाही का? काय अडचण आहे? तुम्हाला माहिती आहे एरोडायनॅमिक्सच्या नियमानुसार फुलपाखरू आकाशात उडू शकत नाही. उडू शकत नाही. त्याच्या शरीराची रचनाच अशी आहे की फुलपाखरू आकाशात उडूच शकत नाही तरी फुलपाखरू उडत का? कारण फुलपाखराला एरोडायनॅमिक्सचा नियमच माहिती नाही. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला हे जमणार नाही. तुम्हाला माहिती आहे तुमच्या हातून हे होणार नाही. माहिती कशाला करून देतात? आमची अडचण काय माहिती आहे? आमचा पोरगा काहीतरी नव्या वाटा चोकळायला लागला. नव्या वाटा तुला जमणार आहे का? ते आपल्या घरण्यात कुणी केलंय का? कशाला उगाच माहिती आहे? आमच्या मुलाने विचारलं हे करू का? तू गप रे. आपण करतो ना गप रे. आपण गाढवा गप विशेष समजा. तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या घाट रस्त्यांचे शोध गाढवाने लावलेत. गाढवाकडे अलौकिक गुण आहे. त्याच्या घरात घंटा बांधायचे जंगलात सोडून द्यायचे आणि त्या घंट्याच्या आवाजाच्या मागे मागे माणसं जात राहायचे. अत्यंत जवळचा मार्ग शोधून काढतं गाढव. सगळ्यात जास्त क्षमता आहे त्याच्यात. सगळ्या घाट रस्त्यांचा शोध गाढवाने लावलाय. मग ज्यावेळी आम्ही आमच्या पोरांना गाढव म्हणतो त्यावेळी त्या गाढवासारखा एक तरी अलौकिक गुण त्याच्यात असेल ना. काय आहे तो शोधा ना. त्याचा विकास करा ना. जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण कुठलं? स्मशान. प्रत्येकात काही ना काही अलौकिक गुण आहे पण आम्हाला पत्ताच लागत नाही. तो तसाच पडून राहतो चौघांच्या खांद्यावर. आम्ही स्मशानात जातो आणि आमच्या बरोबरच तो गुण तिथंच. असे असंख्यांचे असंख्य गुण तिथं पडलेत ज्यातून जग घडवता आलं असतं, जग सुधारता आलं असतं पण काही उपयोग नाही. म्हणून जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण आहे ते. प्रोत्साहन द्या ना. प्रोत्साहन द्या. ज्यांची मुलं जिल्हा पोलीस प्रमुख होतात, ज्यांची मुलं जिल्हाधिकारी होतात, त्यांच्या घरातलं वातावरण तुम्ही कधी बघितलंय का? घडतात तो मुलं त्यांची. आमची का नाही मुलं घडत? प्रेरणा देणं काय प्रकार असतो? अहो त्यांच्या घरातलं ते मूल उघडं नागडं कपडे न भरताच घरात फिरत असत. आई चिडत नाही, रागवत नाही, संतापत नाही. त्या मुलाला म्हणते बाळ किती सुंदर दिसता हो तुम्ही. त्या पोराला आश्चर्य वाटतं शर्ट नाही चड्डी नाही. आई म्हणते सुंदर दिसता. ताईला म्हणता आई खरंच? म्हणले असे सुंदर दिसता. चड्डी घातल्यावर किती सुंदर दिसाल? ते पोरग पळत जात चड्डी घालून येतो. आई आता कसा दिसतो? चड्डी घातल्यावर एवढे सुंदर दिसता. शर्ट घातल्यावर किती सुंदर दिसाल? पोरग पळत जात शर्ट घालून येतो. आई आता कसा दिसतो? कपडे घातल्यावर एवढे सुंदर दिसता. जराशी पावडर लावली, थोडासा भांग पाडला, किती छान दिसाल? पोरग पळत जात पावडर लावतो, भांग पाडतोय. आई आता कसा दिसतो? तोपर्यंत बाबा आलेले असतात. अख्ख्या धोंडेवाडीत तुमच्या इतकं कुणी देखणं नाही. पोराला आणखी उत्साह येतो. आजूबाजूला जातो, आजूबा आजूबा मी कसा आहे? अहो कलेक्टर. कलेक्टर आहे माझा. तो संपला विषय. मुलगा कलेक्टरच. काय करायला लागत? करावं काय लागत? हे कौतुकाची थाप आमच्या पोराला घडवणारी ठरू शकते.
एक कौतुकाची था, बळ द्या ना, फक्त प्रोत्साहन द्या, प्रेरणा द्या, बस काही 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 अडचण मला सांगा ना। छत्रपती शिवाजी महाराज 12 वर्षाचे आहेत, स्वराज्य हे महाराजा शहाजी राजे आणि मासाहेब जिजाऊ यांचं काळी स्वप्न आहे। तीन प्रयत्न केले शहाजी राजांनी, तिन्ही अपयशी झाले। शिवाजी महाराजांच्या माध्यमातून हा चौथा प्रयत्न आहे आणि ठरलं असं की थोरले पुत्र संभाजी राजे यांनी कर्नाटकात राज्य उभा करावं आणि धाकटे पुत्र शिवाजी राजे यांनी मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात राहून महाराष्ट्रातलं राज्य घडवावं। निघाले 12 वर्षाचे शुभाराजे मासाहेब जिजाऊं बरोबर पुण्याकडे। एका पित्याने काय द्यावं वडिलांना, आपल्या पुत्राला काय द्यावं, माझा आशीर्वाद आहे। कसं घडतं व्यक्तिमत्व, कसं नेतृत्व घडतं, कसं कर्तृत्व घडतं, एक पिता काय सांगतोय पुत्राला। 12 वर्षाचा पुत्र, त्यावेळी शहाजी राजांनी स्वतः तयार केलेली एक मुद्रा शुभा राजांच्या हातावर ठेवली, हे घडवायचंय तुम्हाला, स्वप्न दिलं, महत्वाकांक्षा दिली, काय करायचंय तुम्हाला, हे हे विश्वास किती आहे पित्याला, माझा पुत्र हे करेल, करणार। काय सांगतात शहाजी राजे मुद्रेतून, प्रतिपाच्य चंद्रलेखेव मुद्रा वर्देश्न विश्ववंदिता शहापुरो शुभजातस्य मुद्रा गौरीव राजते। एक पिता स्वप्न पाहतोय, सांगतोय काय, प्रतिपदेच्या चंद्राच्या कले कले प्रमाणे तुमचं राज्य वाढत 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 जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल, किती खात्री आहे। अजून सुरुवात व्हायचे, अजून शिवाजी महाराज पुण्यात पोहोचायचे आणि शहाजी राजे सांगतायत मला खात्री आहे तुमचं राज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कले कले प्रमाणे वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल। बाकीचा विषयच नाही, हो तुम्हाला जमेल का, कराल का, होईल का, शंकाच नाही, अजिबात नाही, तुम्ही विश्वास ठेवा, पिढीवर विश्वास ठेवा, मुलांवर विश्वास ठेवा, बळ वाढवा, करणार करणार। दिली महत्वाकांक्षा, दिली स्वप्न, दिलं आकांक्षा, दिली आणखी काय दिलं, एक छोटं मंत्रिमंडळ दिलं शहाजी राजांनी शोभा राजांच्या सोबत, उद्या तुम्हाला तुमचं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे आणि काय दिलं, भगवा ध्वज दिला, तुमच्या उद्याच्या उभा राहणाऱ्या स्वराज्याचा हा दौलत ध्वज बनवा, केवढी खात्री आहे राज्य उभाच राहणार आहे आणि उभा राहणाऱ्या ह्या राज्याचा दौलत ध्वज हा हा भगवा ध्वज असणार आहे। पण एक पिता त्याच वेळी आपल्या पुत्राला सांगतोय, पण राजे ध्यानी ठेवा, हा भगवा कुणालाही पेलणं शक्य होत नाही, त्यासाठी मनगटात राग आणि छातीत ढग असावी लागते, आम्हाला खात्री आहे तुमच्याची आहे। हा भगवा साधा नाही, हा भगवा भगवान श्री कृष्णांचा, हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा, हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा, हा भगवा हर हर महादेव म्हणत रंगावर कोसळणाऱ्या धारकऱ्यांचा, हा भगवा त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा, हा भगवा स्मितेचा, अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा राजे, हा भगवा भगवा फडकू द्या। एक पिता स्वप्न देतो आणि त्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत हा एक पुत्र आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या आयुष्याचं रणांगण करून घेतो आहे। 35 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलंय, 35 वर्षात फक्त जगाच्या पाठीवर अशी क्रांतीच घडली नाही कुठे, 35 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलं आणि 6 जून 1674 आपल्या पित्याने दिलेलं स्वप्न या पुत्रानं पूर्ण केलं, महाराजांचा राज्याभिषेक झाला। घडवता येत घडवता येत हवतच, मानवी व्यक्तिमत्वाचे अभ्यासक आणि मानव वंश शास्त्रज्ञ असं म्हणतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचं ते सांगा, आम्ही बनवून देतो। बनवता येत घडवता येत हवं ते, मुला डॉक्टर बनवायचं बनणार, इंजिनियर बनणार, चित्रकार बनणार, खेळाडू बनणार, हवं ते
मातीच्या गोळ्याला जर आकार देता येतो तर ज्वलंत हरामसाच्या गोळ्याला आकार देण्यात अडचण काय आहे? हवं ते घडवता येतं, हवं तस आजूबाजूचं वातावरण, आजूबाजूचे संस्कार, प्रेरणा, ते तसं हवं, बस बाकी काही नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे, सगळं आहे, सगळं आहे. शिक्षण म्हणजे काय? एक शिल्पकार दगडातनं सुंदर सुंदर मूर्ती तयार करत होता, विलक्षण असामान्य मूर्ती, माणसं बघायची आणि भारावून जायची. कुणीतरी एकानं विचारलं त्या शिल्पकाराला, अहो या ओबर दोबर दगडातनं तुम्ही इतक्या सुंदर सुंदर मूर्ती कशा काय तयार करता? तो शिल्पकार म्हटला, मी तसं काहीच वेगळं करत नाही, मी फक्त नको तेवढा भाग काढून टाकतो, मूर्ती दगडातच असतात. मूर्ती तर दगडातच असतात, मी फक्त नको तेवढा भाग काढून टाकतो. आमचं शिक्षण काय करतं? आमच्या विद्यार्थ्यांमधला फक्त नको तेवढा भाग काढून टाकत, मूर्ती आत असतातच. आता काय काय फारच हुशार असतात, नको तेवढा राहू द्या, बाकीचं जाऊ द्या, अडचण आहे. मी परवा आमच्या महाविद्यालयाच्या प्रांगणातनं फिरत होतो, एक विद्यार्थी पायरीवर निवांत आरामात बसलेला मला दिसला. मी त्याला सहज विचारलं, काय निवांत आरामात बसलायस, काय करत का नाही? म्हटलं म्हणजे काय होईल? अरे म्हटलं अभ्यास कर. बरं म्हटलं केला अभ्यास, मग काय होईल? अरे म्हटलं पेपर सोपे जातील. बरं म्हटलं गेले पेपर सोपे, मग काय होईल? अरे म्हटलं चांगले मार्क मिळतील. म्हटलं मिळाले चांगले मार्क, मग काय होईल? अरे म्हटलं चांगली पदवी मिळेल. बरं म्हटलं मिळाली चांगली पदवी, मग काय होईल? अरे म्हटलं चांगली नोकरी मिळेल. बरं म्हटलं मिळाली चांगली नोकरी, मग काय होईल? अरे म्हटलं चांगला पगार मिळेल. बरं म्हटलं मिळाला चांगला पगार, मग काय होईल? अरे म्हटलं चांगले पैसे मिळतील. बरं म्हटलं मिळाले चांगले पैसे, मग काय होईल? अरे म्हटलं त्या पैशाचं तुला पाहिजे तिथे विकत घेता येईल. बरं म्हटलं घेतलं विकत, मग काय होईल? अरे मग म्हटलं तुला निवांत आरामात राहता येईल. मग माझं आता काय चाललंय? हा सगळा उद्योग जर निवांत आरामात राहण्यासाठीच करायचा आहे, आता पायरीवर आरामात जाईल कशासाठी? काय बनायचं आहे, काय मिळवायचं आहे? आराम हे आयुष्याचं ध्येय असू शकत नाही. निवांतपणा यासाठी हे सगळं झगडणं नाही. का सगळं हवं? अहो आम्ही एखादा सुंदर बंगला बांधतो, बंगल्यावर स्वतःच नावाची पाटी लावतो आणि स्वतःच्या नावाच्या पाटीवर नावाखाली काय लिहितो? 100 एकरचे बागायतदार. नावाखाली काय लिहितो? 80 तोळे सोन्याचे मालक. नावाखाली काय लिहितो? 50 गायींच्या गोठ्याचे मालक. नावाखाली काय लिहितो? 3 फॅक्टरीचे मालक. नावाखाली काय लिहितो? आमची जमीन किती लिहित नाही, आमचा गोठा किती गायींचा लिहित नाही, आमच्याकडे किती सोनं आहे ते लिहित नाही, बँक बॅलन्स आम्ही लिहित नाही. नावाखाली काय लिहितो? आम्ही किती शिकलो ते लिहितो. आम्ही लिहितो MA, आम्ही लिहितो BA, आम्ही लिहितो MA BEd, आम्ही लिहितो MBBS, आम्ही लिहितो MD. तुमच्या नावाला किंमत तुमच्या शिक्षणामुळे येते. शिक्षण तुम्हाला मोठं बनवतं, हे सगळ्यात महत्वाचं. जमिनीच्या बळावर ज्ञान मिळवू शकत नाही, पण ज्ञानाच्या बळावर तुम्ही जमीन कमवू शकता, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मिळवायचं जर असेल तर ज्ञान मिळवा. ज्ञानाची श्रीमंतीच तुम्हाला सगळ्यात जास्त श्रीमंत बनवणार, हे आमच्या पोरांच्या उरात घुसू द्या, मग पोरं घडकळ. कशामुळे किंमत आहे तुम्हाला? काय बनवू शकता तू? आणि सगळं आहे आमच्यात, काय नाही? आम्ही ती उर्मी फक्त त्याच्यात पेरायला हवी, पेरायला हवी. आमची अलीकडची अडचण काय माहिती आहे? वडिलांनाच माहिती नाही मुलगा कितवीत आहे ते. चाललंय पोरांच्या नावावर पैशाच्या ठेवी ठेवण्यापेक्षा त्याच्या नावावर जर संस्काराच्या ठेवी ठेवल्या तर नावाला आणि घरालाही शोभा येईल, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आम्ही ते करायला हवं. आम्ही कशासाठी जगतो? आमच्या जगण्याचं ध्येय काय आहे? आमची ही उद्याची पिढी, उद्याची मुलं घडावी. मी आता येता येता नारायणगावच्या समोर एक 35 वर्षाचा युवक 8-10 दिवसापूर्वी एक्सपायर झाला, लिव्हर बाद झालं. 35 वर्ष त्याच्या वडिलांची भेट घेऊन आला. ज्या मुलानं वडिलांच्या उतारवयात त्यांच्या जगण्याला आधार द्यावा, ते वडील आता त्याच्या 2 वर्षाच्या मुलाला आधार द्यायला पुन्हा उभा राहिलेत.
कुठले पिढे घडवतो आम्ही, काय करतो आहोत? आम्ही शांतपणे या सगळ्या गोष्टींचा कधीतरी विचार करायला हवा. उद्याची पिढी घडवणं हे आमचं सगळ्यात महत्वाचं कार्य असायला हवं. हे सगळ्यात महत्वाची क्षमता असता तो प्रत्येक सगळं आमच्या सगळ्यात गोष्टी सगळ्यांमध्ये कधीच नसतात, पण कुणातच नाही अशी एखादी गोष्ट आपल्यात असतेच असते. हे महत्वाचं आहे, त्याच्या बळावर आपण जग जिंकू शकतो. हल्लीची परिस्थिती अवघड झाली. मी परवा एका मुलाला विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का? तो 2 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे म्हटलं 100 मीटर पळशील का? त्यांनी मला परत विचारलं, 100 मीटर म्हणजे किती? मग माझ्या लक्षात आलं, मग त्याला विचारलं, अरे म्हटलं काय खेळबिळ खेळतोस का? नाही म्हटलं, सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो, मग दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तो म्हटला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हटलं मग बरोबर आहे, तुला 100 मीटर कळणारच नाही. मोबाईलच्या स्क्रीनवर तुला कसं 100 मीटर कळणार? मग त्याला सांगितलं, इथून त्या गाड्या लागल्या तिथपर्यंत जे अंतर आहे ना, त्याला 100 मीटर म्हणायचं पडशील का? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. म्हटला करतो प्रयत्न. अरे म्हटलं 100 मीटर पळायचे, तुला कुठं 5 किलोमीटर सांगितलंय? करतो प्रयत्न. पळशील का? नाही, करतो ना प्रयत्न. बर मला सांग, हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? तो परत 5 मिनिटं बघत बसला. अरे म्हटलं सांग ना किती वेळ लागेल? 5 मिनिटं तर लागतील. अरे 100 मीटर पळायचं आहे हो, तेच ना, 5 मिनिटं तर लागतील. अरे ऑलिम्पिकचा हुसेन बोल्टचा रेकॉर्ड 7 सेकंदाचा आहे, तो 7 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 10 सेकंद म्हण, 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. अरे बाळा 100 मीटर पळायचं आहे, किती वेळ लागला? सांगितलं ना 5 मिनिटं. मला सुचायचंच बंद झालं. तेवढ्यात त्याचा मित्र धावत धावत आला, ए पळ पुत्र पिसाळे, इतक्या भयान वेगात पळत सुटला 5 सेकंदात 100 मीटर. मी त्याला म्हटलं, तू तर हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडलंस, त्याचा ऑलिम्पिकचा रेकॉर्ड 7 सेकंदाचा आहे, तू 5 सेकंदात 100 मीटर पळलास. म्हटलं मग कुत्रा माग लागला होता? म्हणजे तुमच्यात 5 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता आहे. बाहेर कधी आली? संकट आल्यावर. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत? चांगली आहे. संकटांचं स्वागत करायला हवं. संकट तुम्हाला अडवायला येत नाही, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाहीत, अडचणी तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायला येतात. अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत, अडथळे तुमच्यातली कौशल्य बाहेर काढता येतात. स्वागत करायला हवं संकट, अडचणी, अडथळे. सावलीत झाड वाढत नाही, त्याला त्याचा संघर्ष करूच द्यावा लागतो, तेव्हा तेव्हा तो घडतो. आमच्या पिढ्या जर घडवायच्या असतील तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यांचा संघर्ष त्यांना करू द्या, करू द्या. आमची अडचण काय आहे सध्या? मुलगा आईला विचारतो, आई सायकल शिकू का? नको. पडशील. पोहायला जाऊ का? नको. बुडशील. मग खेळायला जाऊ का? नको. धडपडशील. मग करू काय? टीव्ही बघ. कशी घडणार आहेत मुलं आमची? एखाद्यानं प्रचंड मोठं कर्तृत्व गाजवलं की त्याला गरुड झेप म्हणतात. त्यांनी गरुड झेप घेतली. गरुड झेप म्हणजे काय? आणि गरुडच का घेतो? तुम्हाला माहिती आहे गरुड गरुड कसा बनतो? गरुडाची आई तिच्या पिलाला जन्म देते, आणि ज्या क्षणी ते पिलू या सृष्टीत येतं त्याच्या दुसऱ्या क्षणी त्या गरुडाची आई आपल्या त्या पिलाला आपल्या पंजात पकडते आणि सरळ आसमानात भरारी घेते, उंच उंच जाते. नुकतं जन्मालेलं पिलू आहे. आवा म्हणजे काय माहित नाही, आवा म्हणजे काय कळत नाही, श्वास कसा घ्यावा समजत नाही. आईनं कुशीत घ्यावं, समजावं, समजावं, घडवावं, पण त्याच वेळेची आई त्याला पंजात पकडते आणि उंच उंच आसमानात घेऊन जाते, अगदी उंच. त्या पिलाला काही कळे ना, त्या हार स्वप्न ऐकलं बघते आणि अपार उंचीवर गेल्यावर त्या आई त्या गरुडाच्या पिलाला पायातलं सरळ खाली फेकून देते. सनसन सनसन करते खाली खाली येत आहे. त्याची आई बघत नाही. आई फक्त आसमानात घिरट्या घालते.
पेलू भेगत वेगत वेगत खाली येते आणि आता आपण आपटणार मरणार अशा क्षणी ते पेलू सगळी शक्ती एकवट स्वतःचे इवलेचे पंख बाहेर करत वरावर स्वार करायचा प्रयत्न करत मग तो मग ताकद आणत वरावर स्वार होत पंख हलवायला सुरुवात करत आणि गर्दीशी भरारी मारत आणि ऐकलं पाच संत आई जमलं गा गरुड तिथून जन्माला येतो सोडा ना आमची पोर दुनियेच्या या भाडात घर तुझा तू वार तुझा तू तुझा तू विश्व घडव सांगा ना त्याला बघा घडतायत का नाही आम्ही जेवढ्या जेवढ्या महापुरुषांच्या गाथा सांगतो ती सगळी संघर्षात्मक तयार झालेली माणसं आहेत चांगली परिस्थिती उपजत गुणांना कधीच बाहेर येऊ देत नाही तुमच्यातले गुण बाहेर काढायचे असतील तर परिस्थिती खडतरच हवी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची आमच्या मुलांना सांगा तुमची भूक कुठली आहे काय हवंय तुम्हाला दहावीच्या परीक्षेच्या वेळेला तालुक्याच्या गावी परीक्षा म्हणून भीमराव आंबेडकरांना त्यांचे वडील रामजी बाबा घेऊन तालुक्याच्या ठिकाणी आले ताईला सोबत आणणं शक्य नव्हतं ते परवडणारच नव्हतं रामजी बाबा म्हणाले मी स्वयंपाक करत जाईन भीमराव तुम्ही फक्त अभ्यासाकडे लक्ष द्या पेपर सुरू झाले भीमराव पेपर द्यायला गेले दुपारी पेपर देऊन परत आले वडील म्हटले जेवून घ्या आणि अभ्यासाला बसा भीमराव ताटावर बसले जेवायला लागले जेवता जेवता त्याने वडिलांना विचारलं बाबा तुम्ही नाही जेवत रामजी बाबा म्हणाले तुमचं होऊ द्या तुमचं जेवण झालं की मग मी जेवतो भीमराव जेवण आटोपटे झाले आणि अभ्यासाला गेले दुसऱ्या दिवशी पुन्हा पेपरला गेले पेपर देऊन आले जेवायला बसले जेवता जेवता पुन्हा वडिलांना विचारलं बाबा तुम्ही नाही जेवत रामजी बाबा म्हणाले तुमचं होऊ द्या तुमचं झालं की मी जेवतो तिसरा चौथा पाचवा दिवस असंच होत राहिलं सहाव्या दिवशी पेपर देऊन भीमराव आले जेवायला बसले जेवता जेवता त्यांनी वडिलांना विचारलं बाबा तुम्ही नाही जेवत आणि रोजच्या सारखं वडिलांनी सांगितलं तुम्ही जेवून घ्या तुमचं झालं की मी जेवतो पण जेवणाऱ्या बाबासाहेबांच्या लक्षात आलं मी रोज हा प्रश्न विचारतो आणि रोज बाबा सांगतात तुमचं होऊ द्या तुमचं झाल्यावर मी जेवतो पण गेले पाच दिवस मी पाहतोय माझं जेवण झाल्यानंतर टोपलीत भाकरीच शिल्लक राहत नाही तर माझ्या नंतर माझे वडील खातात काय त्याने रामजी बाबांना विचारलं बाबा मी रोज तुम्हाला विचारतो तुमचं जेवण आणि तुम्ही मला सांगता की तुम्ही जेवून घ्या तुमचं झाल्यावर मी जेवतो पण बाबा माझं जेवण झाल्यावर टोपलीत भाकरीच शिल्लक राहत नाही तर माझ्या नंतर तुम्ही खाता काय तुम्हाला भूक नाही का लागत आणि तसे रामजी बाबा म्हणाले भीमराव माझी भूक या भाकरीनं भागणारी नाही तुम्ही एवढे मोठे हो एवढे मोठे हो की तुमच्या त्या मोठेपणाकडे बघूनच माझी भूक थांबेल माझी भूक अन्नानं नाही माझी भूक तुमच्या ज्ञानानं शमेल भीमराव एका पित्याची भूक होती आपला पुत्र मोठा व्हावा का घडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गरिबी होतीच हो पुस्तकं घ्यायला पैसे नव्हते पण अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात जर गेला तर आजही तिथल्या प्रवेशद्वारावर लिहिलं आहे शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खडतर परिस्थितीच घडवते तुम्हाला संघर्षच मोठा करतो तुम्हाला आमची पोरं गरुड बनवायची असतील ना त्याला त्याचे पंख फिरवू द्या त्याला काळावर स्वार होऊ द्या त्याची शक्ती त्याला मिळवू द्या तेव्हा तेव्हा तो भरार्या घेईल हे सगळ्यात महत्वाचं आहे खरंच याचा इथे जगात अशक्य काहीच नसतं काहीच नसतं एक गोष्ट कायम सांगतो या जगात दुसरा कुणीच तुमचा पराभव करू शकत नाही या जगात फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता या जगात दुसरा कुणीच तुम्हाला विजयी करू शकत नाही या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला विजयी करू शकता दुसरा कुणी नाही तुमच्या यशाचं कारण पण तुम्ही असता तुमच्या अपयशाचं धनी सुद्धा तुम्हीच असता माणसं विनाकारण सबबी सांगतात आमची परिस्थिती नव्हती हो तू गप मला भयान राग येतो असल्या माणसांचा आमची परिस्थिती नव्हती हो
परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही, माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. जे सबबी सांगतात ते कधीच विजेते होत नाहीत आणि जे विजेते होतात ते कधीच सबबी सांगत नाहीत ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण देऊच नाही, देऊच नाही. आमच्या पोरांना ते सांगावं, उगाच काहीतरी कारण सांगायची, काहीतरी सबबी द्यायच्या. आपलं अपयश लपवण्याचा हा प्रकार असतो, आपल्या कमतरता लपवण्याचा हा प्रकार असतो. कमतरताला बलस्थान बनवाना अडचण काय आहे? न्यूटनला गणित आणि भौतिक शास्त्र अजिबात आवडत नव्हतं. जेम्स वॅटला त्याच्या शाळेनं मूर्ख ठरवलं होतं. डार्विनला अक्षरशः त्याची शाळा वैतागली होती. एडिसनला त्याच्या शाळेनं काढून टाकलं होतं. पण तरी यांनी स्वतःच्या कमतरतांच्या उरावर पाय ठेवून स्वतःच्या बलस्थानाच्या जोरावर कर्तृत्वाचा ध्वज फडकावला. घडवता येत हवं ते घडवता येत. वर्गात गुरुजी वह्या तपासत होते. एका मुलाजवळ गेले, वही कुठं आहे? मुलगा म्हटला घरी राहिले. हात पुढे कर, हात पुढे कर. आणि गुरुजींनी छडी मारला, हात उगारला. त्याचवेळी त्यांचं लक्ष त्या पोराच्या हाताकडे गेलं आणि उगारलेली छडी गुरुजींनी खाली घेतली. तुला मारून पण काय उपयोग नाही, तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही, काय उपयोग आहे मारून तुला? त्या पोराला काय कळेना हातावर विद्येची रेषाच नाही? त्याच्या डोळ्यातनं खळदिशी अश्रू उगळला आणि त्यानं गुरुजींना विचारलं, गुरुजी हातावर विद्येची रेषा कुठं असते? गुरुजींनी दाखवलं, इथं 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 विद्येची रेषा असते. त्या पोराला मूठ घट्ट आवडे आणि सरदिशी वर्गा बाहेर गेला. 5 मिनिटांनी वर्गात आला तेव्हा त्याचा सगळा हात रक्ताळा होता. गुरुजींनी विचारलं, काय केलंस? आणि तो मुलगा म्हणाला, गुरुजी नशिबानं जी विद्येची रेष माझ्या हातावर काढली नाही ती बाहेर जाऊन मी चाकून काढून आलोय. आता मला विद्या घेण्यापासून कुणीच रोखू शकणार नाही. स्वतःच्या हातावर चाकून विद्येची रेष काढणारा तोच पोरगा पुढं व्याकरणाचार्य पाणिनी म्हणून प्रसिद्धी झाला. जिद्दीच्या बळावर वाटेल ते कमावता येतं, वाटेल ते मिळवता येतं. फक्त ठरवायला हवं तुम्ही, बस बाकी काही नाही. तुमचं ध्येय ठरलं ना की तुमच्या सगळ्या शारीरिक मानसिक ऊर्जा त्या ध्येयाच्या प्रति केंद्रीभूत करा, बस सगळं विश्व तुमच्या मदतीला उभा राहतं. मग काहीच अडचण नाही, फक्त ठरवा तर. ठरवायला हवं फक्त. आमची अडचण काय? आम्ही ठरवतच नाही, निर्णयच घेत नाही. तुम्हाला माहिती आहे चंद्रावर पहिलं पाऊल कुणी ठेवलं? कुणी ठेवलं? आपण तर बाबा नाही, दुसऱ्या कोणाचं माहित नाही. कुणी ठेवलं? नील आर्मस्ट्रॉंगनं चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं. पण खरंच नील आर्मस्ट्रॉंगच चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणार होता का? नाही, तो नव्हता ठेवणार. त्या चांद्रयान मोहिमेचा मुख्य पायलट होता तो एडविन सी अल्डारिन. अमेरिकन वैमानिक होता, स्पेस वॉकिंगचा त्याला अनुभव होता, म्हणून त्याची निवड केली होती या चांद्रयान मोहिमेसारखे. एडविन सी अल्डारिन आणि त्याचा सहाय्यक पायलट आहे तो आहे हा नील आर्मस्ट्रॉंग. तो नौसैनिक होता अमेरिकेतला, स्पेस वॉकिंगचा त्याला अनुभवच नव्हता, तो सहाय्यक पायलट आहे एडविन सी अल्डारिनचा. अपोलो नावाचं चांद्रयान ज्यावेळी चंद्रावर पोहोचलं त्यावेळी स्पेस सेंटर मधन पहिला संदेश गेला, पायलट फर्स्ट. म्हणजे आता पायलटनं उतरा, चंद्रावर उतरा, पायलट फर्स्ट. पायलट फर्स्ट म्हणल्यावर मुख्य पायलट एडविन सी अल्डारिन पुढे झाला आणि चंद्रावर पाय ठेवायच्या आधी त्याच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला. मी चंद्रावर पाय ठेवला आणि मी जळूनच गेलो तर? मी चंद्रावर पाय ठेवला आणि तिथल्या गुरुत्वाकर्षणानं मला खिचूनच घेतलं तर? मी चंद्रावर पाय ठेवला आणि मी भरकटलोच तर? तो त्या विचारातच अडकला. तोपर्यंत स्पेस सेंटर वरन दुसरा संदेश आला, को पायलट नेक्स्ट. आणि नील आर्मस्ट्रॉंग पुढे झाला आणि कुठलाही विचार न करता त्याने चंद्रावर पाय ठेवला. आणि जगाच्या इतिहासात गौरव कुणाचा व्हायला पाहिजे होता? एडविन सी अल्डारिनचा. तो फक्त निर्णय घेता न आल्यामुळं मागं राहिला आणि नील आर्मस्ट्रॉंग जगात चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा म्हणून ख्यातकीर्त झाला. निर्णय घ्या, काय करायचं आहे काय करायचं, निर्णय घ्या, पटकन घ्या, उगा वेळ लावत बसू नका. अजिबात काय होईल जास्तीत जास्त, निर्णय चुकेल, चुकला तर अनुभव मिळेल आणि बरोबर आला तर यश. तोटा कुठे आहे आपला? पण निर्णय तर घ्या. यशस्वी कोण होत? योग्य निर्णय घेतात ते नव्हे, तर घेतलेला निर्णय योग्यच होता हे जे सिद्ध करतात
सिद्ध करा घेतलेला निर्णय योग्यच आहे. हो मी करेन. अडचण काय आहे? ती क्षमता, ती ताकद, ते सामर्थ्य आमच्यात आहे. जिद्द हवी फक्त करणार, करणारच. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाची यशासाठी गोष्ट कुठली असेल तर ती आहे सातत्य. सातत्य. शेतकऱ्याला राजा का म्हटलं जातं माहिती आहे? पिकाला भाव मिळू दे नाही मिळू दे, पाऊस पडू दे नाहीतर दुष्काळ पडू दे, शेतकऱ्यानं शेती करणं कधीच सोडलं नाही. अजिबात नाही. सातत्य. एका शेतकऱ्याला विचारलं, यंदा गहू पेरलाय का? तो म्हटला नाही. यंदा गव्हावर कीड पडायची शक्यता आहे म्हणून गहूच पेरला नाही. म्हटलं यंदा मका तरी लावलाय काय? नाही. यंदा पाऊस पडायची शक्यता नाही म्हणून मकाही लावला नाही. म्हटलं मग यंदा केलंय काय? नाही. यंदा कुठला धोकाच पत्करायला नको म्हणून यंदा पेरलंच काय नाही. असं कधी शेतकरी म्हणल्याचं दिसलंय? सतत संकटाशी लढतो त्याला मी शेतकरी म्हणतो. संघर्ष सतत आहे. तो कधीच पाऊस पडणार नाही मग कशाला पेरा, दोरच मिळणार नाही मग कशाला, असला विचारच करत नाही तो. त्याचं काम करणं तो फक्त सातत्यानं करत राहतो, करत राहतो. यशस्वी व्हायचा सगळ्यात मोठा मंत्र आहे फक्त सातत्य ठेवा. बस 5 किलोमीटरची शर्यत जिंकणाऱ्या धावपटूला विचारलं तुझ्या यशाचं रहस्य, तो म्हटला मी थांबलो नाही. बस यशाचं रहस्यच काय? मी थांबलो नाही. बस थांबला संपला. तुम्हाला कोणी विचारत नाही. माणसं पराभूत झाली म्हणून हरत नाहीत, पराभूत झाल्यावरती माघार घेतात म्हणून हरतात. तुम्ही किती उंचीवर पोहोचला यावर तुमचं यश ठरत नाही. तुम्ही पडून सुद्धा किती वेळा उठून उभा राहिला यावर तुमचं यश ठरत. बरीच लोक यशाच्या अगदी जवळ आल्यावर माघार घेतात. जरा तग धरला असता, जरा धीर धरला असता तर पोहोचलाच असता. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट माघार घ्यायची. चर्चिल काय यशस्वी झाला? काय होऊ दे, दुष्काळ पडू दे, दर नाही मिळू दे, माघार नाही. माझं काम मी करत राहणार, बाकी मला काही कळत नाही. माझं काम सातत्य. सातत्य. जगातली सगळ्यात लांब नदी म्हणून अमेझॉनचा उल्लेख केला जातो. अमेझॉन, अमेझॉनच्या उगमाला फक्त एक एक थेंब पाणी पडतो आणि दोन थेंबातलं अंतर 7 सेकंदाचं आहे. दर 7 सेकंदानंतर एक थेंब पडतो. पण गेली हजारो वर्ष हा नियम चुकला नाही. दर 7 सेकंदाला एक थेंब आणि त्या एका थेंबात ती अमेझॉन नदी तयार झाली. तुम्हाला वाटतंय एवढं एवढंच काय नाही केलं तर का? त्याच्यातनच पुढे सगळं मोठं होणार आहे. कृती महत्वाची आहे, करत राहा. सातत्य महत्वाचं आहे. एक थेंब वज्रासारख्या कठीण पत्रावर पडत राहतो आणि पत्रालाही भेद पडतो की पाण्याच्या थेंबाची ताकद नाही, ती सतत 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 पडत राहते. तिच्या त्या सातत्याची ताकद आहे. सातत्य. कुणी म्हणतं मला बुद्धी नाही, चांगलं आहे ना. विद्वान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. आम्ही गरीब आहे, चांगलं आहे ना. श्रीमंत व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. कमतरतेला अडचणी समजू नको, संधी समजून आणि पुढे चला. ठोक्या टाकत राहा, काम करत राहा. एकतर दरवाजा तरी फुटेल नाहीतर उघडेल तरी धडका मारत राहा. सगळ्यात महत्वाचं ही आहे. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एक राजा होता, त्या राजाच्या समोर 2 कैदी आणले. राजाने आरोप विचारले, आरोप ऐकले आणि शिक्षा सुनावली. मरेपर्यंत फाशी. फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर एक कैदी तिथं चक्करून बेशुद्ध झाला. दुसरा कैदी मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता. पहिला शुद्धीवर आला तरी दुसरा न्यूटनच. पहिल्याला काय कळे ना. मग त्याने त्याला विचारलं, तू शिक्षा ऐकली नाही का? तुला ऐकली ना. अरे मग फाशीची शिक्षा झाली आपल्याला, तुला भीती नाही वाटत? तुला भीती भीतीच वाटत रे. गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय. प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. पण नेमकी फाशीची शिक्षा झाली. मला तर फाशीचं काय नाही रे. आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी आहे. त्या कायद्याला काही कळेच ना. म्हटलं उडणारा घोडा, घोडा कधी उडतो का? ते सांगतोय ना, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. पण नेमकी फाशीची शिक्षा झाली. त्यांची चर्चा राजा नाही ऐकली. राजा म्हणला काय 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 म्हणला? उडणारा घोडा, घोडा कधी उडतो का? डोक्यावर पडलाय काय? तसं तो कैदी म्हणला, महाराज मरणारा माणूस खोटं नाही बोलत.
फाशीत शिक्षा दिली मला, कशाला खोटं सांगेन? गेले वर्षभर माझा प्रयोग चाललाय, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे, आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच, पण नेमकी तुम्ही मला फाशी महाराज महाराज माझ्या घोड्याचं बाजूला ठेवतो, मला फक्त एक वर्ष द्या, ह्या एका वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो. आता राजाला प्रश्न पडला, मला असेल तसं मरणारच आहे, पण जर दिलं ह्याला एक वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला, तर ह्या जगात आपण एकमेव राजे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे. राजा म्हणला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चल दिलं दिलं दिलं, तुला एक वर्ष दिलं. राजाने दिलं ना त्याला एक वर्ष, पण त्या पहिल्या कायद्याला काही कळेना. त्यानं परत विचारलं, घोडा खरंच उडतो? तसं तो कैदी म्हणला घोडा उडतो. आणि मग राजाला खोटा का सांगितलंस? हे बघ, तू तुझं आजचं मरण फक्त उद्यावर ढकलतोय. तसं तो कैदी म्हणला, हे बघ, मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतोय. मतलब 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 या एका वर्षात काही घडू शकत, म्हणजे ह्या एका वर्षात मला फाशी देणारा राजाच मरू शकतो. आणि तो नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो. आणि तो पण नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचा आहे तो घोडा मरू शकतो. आणि तो पण नाही मेला तर घोडा खरंच उडू शकतो. अरे काही घडेल ना, एक वर्ष आहे माझ्याकडे, मी आता कशाला म्हणू, मी आता पराभव कशाला स्वीकारू, मी लढत राहीन लढत राहीन, जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी झुंजत राहीन. एकदा ध्येय ठरलं ना, चालत राहा चालत राहा, जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत पुढे जात राहा. झेपावत राहा, झेपावता येत नाही उड्या मारत जा, उड्या मारता येत नाही परत जा, पळता येत नाही चालत जा, चालता येत नाही रांगत जा, रांगता येत नाही सरपटत जा, सरपटता येत नाही घसरत जा, पण जा. पुढे यश स्वागताला उभा आहे, तू फक्त जा. मिळत हो हवं ते मिळत, फक्त सातत्य हवं, सातत्य सातत्य, दुसरं काही नाही काही नाही. आमच्या पोरांना ते सांगा, यशाला शॉर्टकट नसतो नसतोच, कष्ट आणि परिश्रम हेच तुम्हाला शिखरावर पोहोचवतात, विलक्षण ताकदीनं उभा करतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मी मगाशी फाउंडेशनचे बाकीच्या कार्यक्रमाच्या उपक्रमाच्या बाबतीत सुद्धा माहिती घेत होतो. आम्ही येता येता वृक्षारोपण केलं, ही सगळ्यात महत्वाची गरज आहे. एक 70-75 वर्षाचे आजोबा परवा झाड लावताना दिसले, मग त्यांना विचारलं आजोबा काय करताय, म्हटले आंब्याचं झाड लावतोय. म्हटले आता काय उपयोग आहे, आता काय तुम्ही आंबे खायला राहणार आहे का तोपर्यंत? आजोबा म्हटले माझ्यासाठी नाही, माझ्या नातवासाठी लावतोय, पण मी जर आज झाड लावलं नाही तर माझ्या नातवाला आंबे मिळणार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. उद्याच्या पिढीच्या भविष्याची व्यवस्था आजच करून ठेवावी लागेल, ती सगळ्यात महत्वाची आहे. एका वर्षाची व्यवस्था करायची असेल तर धान्य पेरा, 10 वर्षाची व्यवस्था करायची असेल तर झाडं पेरा, आणि 100 वर्षाची सोय करून ठेवायची असेल तर माणसं पेरा. ह्या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. मला आनंद याचा आहे की हे फाउंडेशन या 3 गोष्टी करत आहे. उद्याची संपन्न माणसं घडवत आहे. खर तर जाधव मोलाई पयांग नावाचा 12 वर्षाचा पोरगा, आसाममध्ये प्रचंड महापूर आला आणि अफाट जंगल आडवं करून गेला. ज्या जंगलामध्ये पाखरं किलबिलायची, ज्या जंगलामध्ये वारा शिळ घालायचा, ज्या जंगलाला अडखळून पाऊस धोधो पडायचा, ती जंगल सगळी गेली, वाळवंट झालं पुरत. तो 12 वर्षाचा पोर व्याकुळला पिवळा, घरात आईला म्हणाला, आई वाळवंट झालंय का सगळं? आपण झाड लावायला हवं, झाड लावायला हवं आई. आई म्हटले हो रे बाळा लावूया झाड, पण आई आपल्या कामात रंगून गेली. मग वडिलांकडे गेला, बाबा झाड लावायला हवीत, झाड लावायला हवीत बाबा. बाबा म्हटले लावूया रे, पावसाळा आला की लावूया आपण. वडील विसरून गेले. गावच्या सरपंचाकडे गेला, वाळवंट झालंय, केवढं जंगल होतं तिथं, एक एक
पक्षी बिरकत नाही, सरपंच काका झाडे लावूया। हो हो लावूया, वरन झाड आली की मी लगेच सांगतो, मग लावूया। तो वन खात्याच्या अधिकाऱ्यांकडे गेला, झाडे लावूया हो, झाडे लावायला हवी। अधिकारी म्हणले हो हो आम्ही प्रस्ताव पाठवलाच आहे, मंजूर झाला की लगेच झाडे लावूया। तो 12 वर्षाचा पोरगा मंत्रालयात पोहोचला, झाडे लावूया। अरे हो लावायचीच आहे, लावायचीच आहे, विषयाचं नाही लावायचीच आहे। दिवस दिवस जात राहिले, हा 12 वर्षाचा पोर व्याकुळ होत राहिला आणि अखेर त्याने ठरवलं, कुणी लावेल न लावेल, कुणी मदतीला येईल न येईल, पण मी जर आज झाडं लावली नाही तर उद्या माझ्या माथ्यावर मला सावली दिसणार नाही। अजिबात नाही, मी सुरुवात करेन, मी सुरुवात करेन। आणि वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी रोज एक झाड लावायला सुरुवात केली, रोज एक झाड लावायचं आणि रोज एक झाड जगवायचं, रोज 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष तब्बल 35 वर्ष तो सातत्याने रोज एक झाड लावत राहिला, रोज एक। आणि अखेर 1307 एकर वर जगातलं सगळ्यात घनदाट जंगल उभा राहिलं। हे फक्त एका एका पोरानं केलेली करामत आहे, एका पोरान रोज एक झाड, रोज एक झाड 35 वर्ष। जिथं वळवंट होत तिथं जगातलं सगळ्यात घनदाट जंगल उभा राहिलंय, ज्याला मोलाई फॉरेस्ट म्हणून ओळखलं जातं। आणि या जाधव मोलाई पायांगला फॉरेस्ट मॅन म्हणून पद्मश्रीनं गौरवलं जात। तुम्ही कोण आहात काही फरक पडत नाही, तुम्ही काय करता हे फार महत्वाचं आहे। आमची अडचण काय माहिती आहे, एखाद्याला म्हटलं ना चल ना गावासाठी काहीतरी करूया, करूया की पण मी एकटा येऊन काय होणार, बाकीचे नकोत का, मग आम्ही त्याला तिथं सोडतो, बाकीचे गोळा करायला जातो, बाकीचे गोळा करून मग त्याच्याकडे येतो, चल आता आलेत बाकीचे, मग आहेत ना बाकीचे, मी नाही आलं म्हणून काय होत आहे। नाही, एक माणूस अफाट क्रांती करू शकतो। गाव पैशाने मोठा होत नाही, गाव लोकसंख्येने मोठा होत नाही, गाव आकाराने मोठं होत नाही, गाव तुमच्या गावात किती मोठी माणसं जन्माला आली याच्यावर मोठं होतं। उद्याची पिढी मोठी होऊ द्या, उद्याची पिढी घडवू द्या, त्यांना घडवणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं काम आहे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। आपण सगळे मिळून ते कराल असा निश्चितपणे आशावाद आहे। एका ठिकाणी आग लागली होती आणि एक चिमणी विलक्षण धडपड करत होती, ती चोचित पाणी घ्यायची आगीवर नेऊन टाकायची, चोचित पाणी घ्यायची आगीवर नेऊन टाकायची। तिची धडपड एका कावळ्यानं बघितली आणि कावळा त्या चिमणीला म्हणाला, ग चिमणी तू केवढी, तुझी चोच केवढी, त्या चोचित पाणी बसणार किती आणि ती आग विझणार तरी किती, कशाला धडपड करते। त्यावेळी ती चिमणी म्हणली, हे बघ माझ्या या धडपडीनं ही आग विजेल का नाही ते मला माहिती नाही, पण ज्यावेळी या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी आग लावणाऱ्यात नाही आग विझवणाऱ्यात माझं नाव लिहिलं जाईल, एवढं मात्र मला कळत। ज्ञानदीप संस्कारम फाउंडेशन जेव्हा जेव्हा या परिसराचा मातीचा उद्याच्या यशाचा इतिहास लिहिला जाईल तुमचं नाव त्यात अग्रक्रमानं घेतलं जाईल। मी आपल्या सगळ्यांचं त्यासाठी मनपूर्वक कौतुक करतो, अभिनंदन करतो। खरं तर बराच वेळ बोलतोय, तुम्ही बराच वेळ ऐकताय, मकर संक्रांतीला तिळगुळ घ्यान गोड बोला असं म्हणायची आपल्याकडे पद्धत आहे। म्हणजे मी वारंवार असं सांगतो की बोलणं दोन वेळा शिकावं लागतं, एक जन्माला आल्यावर आणि दुसरं जग जिंकायला निघाल्यावर। जन्माला आल्यानंतरचं बोलणं साऱ्यांनाच जमतं, पण जग जिंकणारं बोलणं ज्याला जमतं त्याला घडता येतं ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे। लहान मूल घरात जन्माला आलं की ते कधी बोलतोय असं आमचं होतं, तो कधी बोलतोय आणि आमच्यासारखा बोलायला लागला की मग हा कधी थांबतोय असं लोकांचं होतं। हा सगळ्यात मोठा फरक आहे। एका वक्त्याचं भाषण असंच लांबलेलं की तुम्ही कसे काय बसून आहे मला प्रश्नच पडलाय, पण त्या वक्त्याच्या पुढची सगळी माणसं उठून गेली, दोन माणसं मात्र घट्ट फेविकॉलनं चिटकवल्यासारखी बसलेली। वक्ता बोलता बोलता म्हणाला, खरे श्रोते तुम्ही, खरे रसिक तुम्ही, सगळी उठून गेली पण तुम्ही काय जागचे हल्ला नाही म्हणलं तुम्हाला। त्यावेळी बसलेली दोघं म्हटली, तुमचा ऐकायला थांबलोय अशातला भाग नाही, तुम्ही ज्या सतरंजी उभा आहे ती सतरंजी आमची आहे। एकदाच उरका म्हणजे आपलं जायला मोकळं झालो, आता कुणाचे पाय कुणाच्या सतरंजीत अडकलेत मला फारशी कल्पना नाही, पण तुम्ही थांबला हे खरं आहे। पण त्याच्या भाषणाला दोघं थांबलेली, पण पुढच्या भाषणाला
एकच जण थांबला, वक्ता बोलत होता, बोलत होता पुढचा एक जणच अगदी ऐकत होता. वक्तालाही आनंद वाटला. वक्ता बोलता बोलता म्हणाला, खरे श्रोते तुम्ही, खरे रसिक तुम्ही, सगळे उठून गेली पण तुम्ही जागचे हल्ला नाही मांडलं. तुम्हाला पुढचा ऐकणारा म्हणला, तुमचं ऐकायला थांबलोय अशातला भाग नाही, तुमच्या नंतर बोलणारा वक्ता मी आहे म्हणून मगापासून बसलोय. आता मला असं वाटतंय की माझ्या नंतर कुणी नसेल, असला तर थांबला तर अडचण नाही. पण तिसऱ्या एका वक्त्याचं भाषण असंच लांबलं, इतकं लांबलं, इतकं लांबलं, इतकं लांबलं. मग अशी दोघं एक जण तरी बसलेले, याच्या भाषणाला एकही जण थांबला नाही, तरी वक्त्याचं बोलणं चालूच आहे, चालूच आहे. वक्ता थांबायचं काही नाव घेईना. मग मगाशी ऐकायला आलेला, आत्ता घरात गेलेला आणि बायकोनं कोथिंबीरीची जुडे आणायला बाजारात पाठवलेला, एक सद्ग्रस्त पूर्ण निघाला होता, बोलणाऱ्यानं बोलता बोलता त्याला बघितलं आणि वक्ता बोलता बोलता म्हणाला, तरी मला वाटलंच तुम्ही परत याल, मला खात्रीच होती, खरे श्रोते तुम्ही, खरे रसिक तुम्ही. तसा निघालेला माणूस म्हटला, तुमचा ऐकायला आलोय अशातला भाग नाही, बायकोनं कोथिंबीर आणायला बाजारात पाठवलंय म्हणून निघालोय. पण बासके राव म्हणायचं, किती बोलायचं, भिंतीवरचं घड्याळ तरी बघायचं, किमान हाताकडं तरी लक्ष द्यायचं. तसा वक्ता म्हणाला, हातात घड्याळ नसल्यामुळे जरा अडचण झाली. तो पुढचा म्हणला, घड्याळचं जाऊ द्याव राव, भिंतीवरचं कॅलेंडर तरी बघायचं, पान उलटायची पाळी आली तरी तुमचं चाललंच आहे. तरी काय त्या वक्त्याच्या डोक्यात प्रकाश पडे ना, त्याचं आपलं बोलणं चालूच आहे आणि वक्ता थांबायचं नावच घेईना असं म्हटल्यावर मात्र चार दोन माणसं अशीच पूर्ण काट्या फिरवत येताना दिसली आणि काट्या फिरवत येणारी माणसं बघितल्यावर मग मात्र वक्त्याचं अवसान गळालं. म्हटलं आता जागेवर थांबतो, एक शब्द पुढे बोलत नाही. पण नको काट्या विट्यात असलं काय, पण माणसं पुढेच येत होती. वक्ता परत परत सांगतोय, सांगितलं ना, थांबतो म्हणलंय ना, आता एक शब्द पुढे बोलत नाही. पण नको काट्या विट्यात असली काय, माणसं पुढेच येत होती. शेवटी याने गया, अहो सांगितलं ना, आता नाही थांबत, एक शब्द बोलत नाही, थांबतो इथंच. पण नको काट्या विट्यात असलं काय, तर काट्या फिरवत येणारी माणसं म्हणली, नाही नाही तुमचं चालू राहू द्या, तुम्हाला मी काय करणार नाही, तुम्हाला इथं कुणी आणलंय त्यांना आम्ही शोधतोय. तर आता मला हित आणणारी माणसं तुमच्यातलीच आहे, काय हिशोब असला तर तुमचा तुम्ही बघून घ्या, तोर तर रजा द्या. धन्यवाद.